जे राज साहेबांना काही गोष्टी माहीत नसतात की पुणे शहरात काय चालले, हुकुमशाही चालू आहे हुकुमशाही। मी वसंतदादा मोरे समर्थक आहे म्हणून मला पक्षातून बाजूला केलं जाते का? त्यांना कोणी अधिकार दिला अकलपट्टी करायचा? अहो चांगलं काम करणाऱ्यांना ही जर पावती भेटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांना मला एक विनंती आहे, पक्ष सोडायचं कारण साईनाथ बाबर आणि बाबू आगसकर आणि अजून पक्षाचे काही हाई कोर कमिटीमध्ये ते काही डायरेक्ट माझ्यासमोर आलेले नाही आहेत त्यामुळं मी त्यांचं नाव घेत नाही आहे, पण कोर कमिटीमुळं मी पक्ष सोडतोय। की बाबा माझ्या 19 तारखेला काहीतरी न्यूज चालू झाली 8:30 वाजता, 9 वाजता साईनाथ बाबरने मेसेज करा कोर कमिटीला की निलेश माजरची हाकलपट्टी करावी। एवढी काय घाई झाली होती साईनाथ बाबरला माझी हाकलपट्टी करायची? एवढी हुकुमशाही चांगली नाही ना। पक्ष आम्हाला पगार देत नाहीये, आम्ही पक्षासाठी काम करतोय जीव तोडून। आम्हालाही कुठंतरी वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढवावी। आज मी पण प्रत्येक सभेला गेलो होतो, औरंगाबादला मी पण होतो, तिथं ठाण्याला होतो मी, आत्ता कार्यकर्त्यांची सभा घेतली साहेबांनी तेव्हा तिथं होतो। आज आम्हाला काय म्हणजे काम धंदे नाहीये म्हणून आम्ही सभा करतोय का? हे अहो राज साहेबांना आम्ही प्रेम करतो ना, आम्हालाही प्रेम आहे राज साहेबांबद्दल। आज आम्ही जी काम करतो आम्ही स्वतःचं नाव नाही करत वापरत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना माथाडी कामगार शहर अध्यक्ष बोलतोय, हा माझा पहिला शब्द असतो। चांगले काम करणाऱ्यांना जर अशी त्यांच्यावर अशी वेळ येत असेल ना तर मला असा पक्ष मान्य नाहीये। काय चुकलं माझं? चुकलं काय माझं सांगा ना। आज वसंतदादा मोरेंना जर शहर अध्यक्ष पदावरनं काढलं तर ठीक आहे ना, पण वसंतदादा मोरे पक्षातच होते ना, मी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलो, मग काही चूक केली का? चूक मला काही पक्षातलेच काही लोकांनी सांगितलं की तुम्हाला पदावरनं काढायचं कारण म्हणजे वसंतदादा मोरे बरोबर तुम्ही असता म्हणून। आपण वसंतदादा मोरेंनी पक्ष सोडला का? पक्षातच आहे ना। हा पक्ष सोडला असं तर वेगळी गोष्ट आहे, मग तुम्ही काय टार्गेट कुणाला कशा कसल्या पद्धतीने टार्गेट करताय तुम्ही? हे वसंतदादा मोरेंनी जर पक्ष सोडला असतं तर मी विचार केला असं, नको थांबायला बाबा तात्यांबरोबर पक्ष सोडलाय, पण तात्यांनी पक्ष सोडला नाही अध्यक्षपद काढले, मी उभा राहिलो तात्यांबरोबर पाठीमाग, एवढा काय मोठा गुन्हा केला मी? जर तुमची गटबाजीमुळे जर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे हाल होतात एवढं लक्षात राहू दे। तुम्ही जे हुकुमशाही चालवली ना ती हुकुमशाही थांबवा। माझं महाराष्ट्र सैनिकांना एक विनंती आहे, ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, साहेबांपर्यंत गेली पाहिजे व्हिडिओ। एक सामान्य कार्यकर्त्याची काय तळमळ असते ना ते राज साहेब ठाकरेंना कळू।